मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यासोबतच सरकार अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे, सरकार तुमची काळजी घेईल, तुम्ही फक्त घरातच राहा असं आवाहनही केलं. जसं मी चला हवा येऊ द्याबद्दल सांगितलं, मग घरात तुम्ही काय करताय? मला कोणीतरी विचारलं तुम्ही घरात काय करताय, मी म्हटलं बाबा मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतोय, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका. ही आहे एक वेगळी सकारात्मक बाजू आहे. आणि ह्या थोडासा तुमच्याशी मी मोकळेपणाने गमती जमतीत बोलत असलो तरी ह्याचा अर्थ असं समजू नका की संकट गेलेलं आहे. लेझीम, ढोल, ताशा, पताका, गुड्या यांनी संपूर्ण महाराष्ट्र बहरून जातो, एक भगवा असा बहर येतो त्याला. आज आपण शांत आहोत, तर हा गुढीपाडवा आपल्याला साजरा तर करायचा आहे, पण आज नाही, या संकटावरती मात करून आपल्या विजयाची गुढी उभारून आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा आहे. आपल्या माणसांचे दवाखाने जे आपल्या वाड्या वस्त्यांमध्ये डॉक्टर्स आहेत, खासगी डॉक्टर्स आहेत, इतरही काही कर्मचारी आहेत, ह्या सेवा आपण कुठेही बंद केलेल्या नाहीत, त्या आपण करणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका की बाबा दुकानं किती वेळ उघडी आहेत. ही जीवनावश्यक वस्तूंची दुकानंही उघडी राहतील, जीवनावश्यक वस्तूंची दुकानं उघडी राहतील. तुम्ही आपली कंपनी बंद ठेवलेली आहे, कारखाना बंद ठेवलेला आहे, ऑफिस बंद ठेवलेलं आहे, परंतु माणुसकीच्या न्यायाने, माणुसकीच्या धर्माने आपल्याकडचा जो कर्मचारी वर्ग आहे, ज्यांचं तळहातावरती पोट आहे, त्यांचं किमान वेतन हे थांबवू नका. कारण ते जर का थांबलं तर फार मोठं, म्हणजे हे संकट एक निस्तरतोय, त्याच्यावर मोठं संकट आपल्या समोर येईल.